नमस्कार श्री देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृत वचनांवर आधारित रसाळ प्रवचनं नामस्मरण आपण ऐकतो आहे आजचं आपलं प्रवचन चाललं आहे नव्वद आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा गाभाऱ्यात आपल्याला देवाची मूर्ती दिसते मूर्ती सुंदर असते नटलेलीही असते गाभाऱ्यात मूर्तीच्या केवळ अस्तित्वानेच पावित्र्य अक्षरशः धोपासारखं दरवळत असतं आणि त्या सुंदर परमेश्वरी दर्शनाने आपल्याला खूप आनंदही होतो आपल्या भक्तांची वाट पाहत विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचं वर्णन सगळ्याच संतांनी केलेलं आहे पंढरपूर तर सर्वच वारकऱ्यांचं माहेरघर आहे त्यांचं आनंदा निधान आहे तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून निया हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विटेवर उभा असलेला श्री विठ्ठल तुकाराम महाराजांचा आनंद निधान आहे महाराज म्हणतात की हे सुंदर रूप पाहताना जीवाला विलक्षण आनंद होतो श्री विठ्ठलाने कटीवर हात ठेवलेले आहेत त्याच्या गळ्यात भक्तांनी घातलेला तुळशीचा हार आहे कमरेला पितांबर आहे आणि मला हेच ध्यान खूप आवडतं म्हणूनच महाराज वारंवार म्हणतात की माझ्या नजरेसमोर श्री विठ्ठला तुझंच रूप तरळत राहू दे सदा माझ्या डोळ्यात जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया महाराज विठ्ठलाच्या दृश्य रूपाबद्दल भरभरून बोलतात परंतु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातून केवळ नामाचे स्वर बाहेर पडतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण बाह्य रूपापेक्षा नाम हे अधिक शाश्वत आहे आणि म्हणूनच महाराज म्हणतात की ज्याच्या मुखात केवळ श्री नाम आहे तो सर्व सुखाचा धनी होतो सर्व सुखा अधिकारी मुखे उच्चारी हरी नाम सर्वांगे तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे म्हणजे काय तर प्रत्यक्ष दर्शनापेक्षा त्याचं नाम अधिक गोड आहे आणि परमेश्वर हे निराकाराचं प्रतीक आहे निराकाराला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर त्याला नामस्मरणातूनच अनुभवता येईल गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनातही म्हटलं होतं की परमेश्वराची भावना काय तर मला नामातच पहा असं मी म्हणतो याचा अर्थ मी देहात नसून माझी वसती नामातच असते कारण आपलं मन जिथे असतं तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच आहे आणि जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे गोंदवलेकर महाराज जेव्हा म्हणतात की परमेश्वर हा नामस्मरण करणाऱ्याच्या मागे पुढे उभाच असतो त्याचा जणू अर्थ मग तुकाराम महाराजांच्या वरल्या अभंगाशी आपोआप जोडला जातो तो श्री विठ्ठल कमरेवर हात ठेवून विठेवर भक्ताची वाट पाहत उभा आहे याचा अर्थ त्याचे सर्व भक्त त्या विठ्ठलाच्याच नामस्मरणात अखंड असतात आणि म्हणून तर तो त्यांची वाट पाहत असतो आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपलं पूर्वजन्मीचं प्राथन घेऊनच जन्माला येतो सुखदुःखांच्या महाकाय लाटा आपण तर सतत सोसतच असतो परंतु आपण एकच वृत्ती मात्र अंगी नेहमी बाळगायला हवी की काहीही घडू देत मी माझा आनंद कदापिही विस्कटू देणार नाही मला परमेश्वराने जे काही दिलेलं आहे त्यातच मी माझा नित्य आनंद शोधतोय आणि नित्य आनंद मी तिथेच शोधीन ज्याने प्रपंच मांडला आहे त्याला दुःख हे येणारच आहे घेरणारच आहे त्यात काहीही वावग मानू नये मग हे दुःख हा मला त्या परमेश्वराने पाठवलेला प्रसादच आहे ह्या भावनेने त्या दुःखाचा स्वीकार करावा आणि सदैव आनंदात जगावं संतांनी हे तत्व वारंवार सांगितलेलं आहे की ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान आणि त्यासाठी अखंड नामस्मरणातच राहावं लागतं जो नामसाधने जगतो तो संत संगतीतच आयुष्य काढतो जिथे संगत आहे तिथे केवळ नामाचाच घोष होतो आणि म्हणूनच संत संगत असणं अतिशय आवश्यक आहे संत वचनात आपलं आयुष्य अक्षरशः झोकून द्यावं या संदर्भात गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावं आपण गुरुंनी सांगितलेलं साधन करीत जावं म्हणजेच साधनान पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो संतांनाच वेदाचा खरा अर्थ कळलेला आहे त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला आहे आणि म्हणून आपण वेद वाचण्याचं कारणच नाही आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणेच राहावं त्याप्रमाणेच वागावं आणि त्यात आपलं काहीही घुसडू नये आपलं काम खात्रीने झालंच पाहिजे अहो पाणी कुठून जसं बर्फ बनतं ना तसंच बर्फाच्या आतबाहेर पाणीच असतं तसं जो आतबाहेर भगवंतांच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्यालाच तर संत म्हणतात असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात श्री गोंदवलीकर महाराजांनी प्रस्तुत प्रवचनातून अत्यंत महत्त्वाचा विचार आपल्याला दिला आहे की संत सहवासात राहावं संत सहवास हा फक्त अखंड नामस्मरणानेच घडतो आणि नामस्मरण हा भगवंत आणि संत यांना जोडणारा एक सुंदर असा विस्मयकारक दुवा आहे त्यासाठी आपल्याला एक मात्र करावं लागतं की आपण अखंड नामस्मरणात आहो हे स्मरण विसरावं लागतं आपल्या रंध्रा, रंध्रारंध्रातून परमेश्वराचं नाम निनादत राहावं लागतं श्वासोच्छ्वास जसा अखंड चालतो तसंच चा नामस्मरण अखंड चालू राहावं लागतं थोडक्यात काय तर संत सहवासात अखंड राहावं संत सांगतील तसं वागावं त्यातच आपल्या आयुष्याचं कल्याण असतं हे कधीही विसरू नये आपण आपल्या आयुष्याची वाटचाल भगवंतांच्या आधाराने चालावी आणि तोच आपला रक्षण करता असतो हे आपल्याला तेव्हा जाणवायला लागतं आणि म्हणूनच भगवंतांच्या नामातच अखंड रहा आपल्या अंतकरणात परमेश्वरी अस्तित्वासंबंधी उत्कट भाव नांदत असतील तर तो भगवंत प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही जसा भाव तसा देव हे सूत्र महत्वाचं आहे या संदर्भात संत सतत आपल्या भावना सांगत असतात संत मंडळी तर परमेश्वरी अस्तित्वात पूर्णपणे विरघळून गेलेली असतात तुकाराम महाराजांनी या संदर्भात म्हटलेलं आहे की भाव देवाचे उचित भाव तोची भगवंत देवाची भक्ती करायची तर अंतकरणात देवासंबंधीचे सद्भाव उचंबळून यायला हवेत देवाची भक्ती करायला भाव योग्यच असतात कारण भाव तोची देव आहे हे कधीही विसरून चालणार नाही आणि म्हणूनच महाराज म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव महाराज असंही म्हणतात की आपण आपलं चित्त शुद्ध करून भक्तिभावाने परमेश्वराचं गुणगान गावं परमेश्वराचं गीत आपल्या मुखात रेंगाळत ठेवावं हरिनामाचं गीत गावं आणि आपल्याला जर देवाची प्राप्ती व्हावी असं अंतःकरणापासून वाटत असेल तर मनातला भाव सतत जागा ठेवून त्याचं गाणं गायला हवं तरच भेट तो भेटतो हा सर्वात सुलभ उपाय आहे भाव म्हणजे शेवटी काय हो नामच आहे नामाचं गाणं आपल्या मुखात सतत राहायलाच हवं ना नाम हे भावयुक्त अंतकरणाने मनपूर्वक घेत राहिलं की परमेश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि गोंदवलेकर महाराज हेच सांगतात की नामात प्रेम आहे असं सत्य म्हणावं कारण नामाशिवाय या जगात दुसरं सत्य काहीही नाही आणि ते घेतल्यामुळेच त्याच्या सहवासाने नामाचं प्रेम येतं महाराजांनी या संदर्भात एक दृष्टांत दिलेला आहे एकाच मातीचा जसा गणपती भाऊलं किंवा मडकं होतं त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणेच होतो आणि म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थीच असावा मुळाशी पाणी घातलं तर तरच झाड वाढतं आपण मुळापर्यंत जातच नाही तेव्हा भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थीच असावा मुळाशी पाणी घातलं की जे घडतं ते आपल्या भावाच्या बाबतीत घडायला हवं हा त्यातला भावार्थ आहे हे सर्व कसं साधावं तर भगवंतांची प्राप्ती हे आपलं केवळ स्वप्न नसावं तर ते सत्यात कसं उतरेल त्याचा विचार करून तसं वागायला शिकावं भगवंतांच्या नामाची गोडी एकदा का लागली की तो भगवंतच तुमच्यापाशी येतो आणि तोच आपला अनुभव व्हायला हवा त्यासाठी काय करायला हवं तर नामाशिवाय दुसरं काही सत्यच नाही हा दृढभाव मात्र व्हायला हवा आणि नामासारखं दुसरं सोपं साधन नाही हा मग आपला अनुभव होऊन जातो आता नामस्मरणाला पर्याय नाही हे मनाला पटतं परंतु मनासारखं नामस्मरण होत नाही ही खंत मात्र मनाला डाचत राहते प्रपंचाचे काटे तर आपोआप आणि पदोपदी आपल्या सर्वांगाला टोचतच असतात प्रपंच ही माया आहे याचा साक्षात्कार होतो परंतु तो, तो काहीही सुटत नाही आणि त्याला नेमका उपाय काय त्यासाठी मनात एक खुणगाट बांधावी की प्रपंच हा आपल्या नश्वर देहाचा आहे तो जरूर करावा आपल्या कर्तव्यात चुकारपणा करून चालणारच नाही फक्त त्या प्रपंचात आपण मनाने अडकून पडू नये आणि त्या प्रपंचाविषयक आपल्या मनात आसक्ती निर्माण झाला ही झाली की मन आपोआप भगवंतांच्या नामस्मरणात गुंतायला लागतं आणि एकदा का नामस्मरणात मन गुंतू लागलं की ते देहबुद्धींनी जगण्यापेक्षा आत्म्याच्या साक्षींनी जगणं सोपं वाटायला लागतं आणि शेवटी आपला अनुभव आपल्याबरोबरच असतो त्या अनुभवाच्या साक्षींनी जगायला लागा गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रापंचिक माणसं प्रपंच सोडत नाही याचंच मला नवल वाटत नाही परंतु ते चिरकाळ टिकणार आहे ही समजूत करून त्यामध्ये ते रमतात याचं मात्र मला वाईट वाटतं मी असं म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरं आहे तेवढंच तुम्ही खरं माना विषयाच्या ध्यासापासून सुख नाही हे वाटायला लागलं म्हणजे नामाची गोडी येईल आपल्या देहावर आपली सत्ता नाही आपल्या पैशावर आपली सत्ता नाही आपल्या माणसांच्यावर आपली सत्ता नाही म्हणून आपलं कर्तव्य तेवढं करत राहावं आणि ते करीत असताना आपलं मन दुश्चित्त होऊ देऊ नये गोंदवलेकर महाराज म्हणतात की मन दुश्चित्त होऊ देऊ नये तरच मनात नाम टिकतं आणि हा विचार जरा समजून घ्यायला हवा मनात जर सतत वाईट विचार घोंगायला लागले तर काय होतं तर तो विचारच मोठा मोठा व्हायला लागतो आणि म नाम मनातून हद्दपार व्हायला लागतं नाम घ्यायचंच तर मन निर्विचार अवस्थेत यायला हवं ना मग मनात फक्त भगवंतांचाच विचार हवा दुसरा कुठलाही विचार येऊन चालणारच नाही केवळ भगवंतांचंच नाम जिव्हेवर यायला हवं आणि ते मनात मुरायलाच हवं ते नाम एकदा का सर्वांगाने शरीरात मुरलं की मन दुश्चित्त कदापिही होणार नाही म्हणजे काय तर आपला देह जो आहे तो देहाची कर्म करीत राहतो मन काही त्या देहात गुंतत नाही मग काय होतं की न मनात नाम घुमत राहतं एकदा का नाम मनात घुमत राहिलं की नाम हे सोप्पं साधन आहे हा विचारच मन व्यापून टाकतो नामाची गोडी तेव्हाच वाढायला लागते नामाची गोडी हा तुमचा प्रत्यक्ष अनुभव व्हायला हवा साखर गोड आहे हे, हे खाल्ल्यानंतरच समजतं तसंच नाम गोड आहे हे सतत नाम घेतल्यानंतरच कळतं प्रपंचाची गोडी टाकून दिली आणि नामाची गोडी मनात पक्की केली ही अखंड नामस्मरण व्हायला लागतं आणि त्यासाठी संत संगत मात्र आवश्यकच आहे संत वारंवार सांगतात की विषयपभोग मनातून जात नसतील तर आपण कधीच परमेश्वराचे भक्त होणार नाही की त्याची निस्सिम भक्तीही करणार नाही त्यात केवळ जपमाळ घेऊन मणी ओढणं म्हणजे खरी भक्ती नाही आहे मनात प्रपंचाचं थैमान चालू हातात जपाची माळ वास्तविक हे खरं नाही आहे जिथे विषय वाचणं सतत कार्यरत आहे तिथे भक्तीचा उदय कधीच होत नाही महाराजांनी भक्त आणि भक्तीची एक सुटसुटीत व्याख्या एका प्रवचनात सांगितली होती ती अशी की भक्त म्हणजे भगवंतांचं होऊन राहणं त्याला शरण गेल्याशिवाय आपण त्या भगवंतांच्या सहवासात कसे काय नांदणार शरण जाणं म्हणजे मनातले प्रपंच विचार आणि इंद्रियांचे भोग पूर्ण गेल्याशिवाय भगवंतांच्या स्मरणाशिवाय आपण भगवंताभाशी जाऊ शकत नाही हा जो आपल्या भोवती विषय वासनांचा भोवरा असलेला भवसागर पसरलेला आहे ना तो पार करायचा जर असेल तर नामाची वल्ली हातात घेऊन भगवंतांचं अखंड स्मरण करीत आनंद होडीतूनच प्रवास करावा लागतो देहभावनेने जगण्याची बुद्धी त्यासाठी नामशेष व्हावी लागते आत्म्याच्या साक्षीने प्रत्येक पाऊल हरीचं नाव घेत त्यासाठी टाकावं लागतं महाराजांनी एका अभंगात कवितेत म्हटलेलं आहे आपण व्हावे मनाने रामाचे राम जे करील तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामापायी दुजे मनात न आणावे काही आता इथे रामाच्या नामाव्यतिरिक्त मनात दुसरं काहीही उमटता कामा नाही आहे आपलं मन श्रीराममय व्हायला हवं तर किती तर जे प्रत्यक्ष हनुमानाच्या संदर्भात घडलं तसंच आपलं व्हायला हवं कुठल्याही क्षणी केवळ रामनामच आपल्या मुखातून आपण ऐकायला हवं आपण हनुमानासारखे रामाचे दास झाल्याशिवाय तो राम आपल्याला कसा भेटणार बरं रामापशी चित्त एकवटलं कीच एक, एक आनंदाची लहर संपूर्ण आयुष्य सुगंधित करून जाते हा अनुभव आपण घेतला की मगच लक्षात येईल की भक्त म्हणजे भगवंतांचं होऊन राहणं महाराज जेव्हा सूत्रमय भाषेत नामस्मरणाचं सार सांगतात तेव्हा आपल्या लगेच लक्षात येतं की महाराज अनुभवाच्या भाषेतूनच प्रत्येक शब्द उच्चारतायत म्हणूनच महाराज म्हणतात ई भाव ठेवता रामापायी तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुःखाचं कारण महाराजांची अभंगवाणी स्वतः सिद्ध आहे हे लक्षात आलं की मग त्या मार्गाने प्रवास करीत जावं आणि त्यातच आनंद साठवलेला आहे हे तेव्हाच लक्षात येईल आजचं प्रवचन आपण इथे संपवणार आहोत श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।